माय चैनल जर्नी विथ रेखा। नमस्कार मंडळी, मी रेखा सरोदी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जर्नी विथ रेखा। आणि आज आपल्यासोबत वाईटी जर्नीच्या शोमध्ये आलेल्या आहेत एक खास पाहुण्या, जी खास माझी खूप खास आहे, कारण तिची ओळख हाऊस क्वीन या चॅनलवरती झाली। मी हाऊस क्वीनचे व्हिडिओ पाहत होती, कारण त्यांचा इंटरव्ह्यू होता आपल्या चॅनलवरती। तर त्या दरम्यान मी सोनाली, या चॅनलच्या सोनाली ताईंच्या घराचा व्हिडिओ, म्हणजे धनश्री त्यांच्या घरी गेली होती असा व्हिडिओ बघितला। आणि मला त्यांचं बोलणं वागणं किती, म्हणजे एखाद्याला, एखाद्या यूट्यूबरला, म्हणजे आवडत्या यूट्यूबरला घरी बोलवणं, त्याचा आदरातिथ्य करणं, हे सगळं त्यांनी केलं आणि ते मला खरंच खूप आवडलं। आणि मग मी त्यांची बऱ्यापैकी बघितले त्यांचे व्हिडिओ आणि मला खूप आवडले। आणि मग मी बघत राहिली बऱ्याचपैकी बरेच व्हिडिओ मी त्यांचे पाहिले। आणि मला त्यांची राहण्याची स्टाईल, त्यांचं मेकअप सेन्स, आणि खूप सुंदर दिसतात त्या। आणि नो डाऊट त्या अनेक ब्युटी पेजंट जिंकलेल्या आहेत। आणि शेतकऱ्याची मुलगी आहे याचा त्यांना इतका अर्थ अभिमान आहे, त्या वेळोवेळी सांगत असतात की मी एका खेडेगावातून आहे आणि लग्न झाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये झालेला बदल, हे सगळं त्या आपल्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी सांगत असतात। तर त्यांचा हा पूर्ण, म्हणजे त्यांनी बऱ्यापैकी त्यांचा जीवनप्रवास इथे उलगडलेला आहे। एवढंच नाही, त्या यूट्यूबर कशा झाल्या आणि यूट्यूबर होण्यासाठी काय काय केलं, किती वेळा त्यांना डिमोटिवेट व्हावे लागलं आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, तर हे सगळं, त्यांचा जीवनप्रवास प्लस त्यांचा यूट्यूब प्रवास, हे सगळं आपण आज आपल्या या वाईटी जर्नीमध्ये पाहणार आहोत। तर फ्रेंड्स, मी रिक्वेस्ट करेन की हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघा। आणि दुसरी गोष्ट की तुमचाही चॅनल जर मॉनिटाईज झाला असेल आणि तुम्हालाही तुमची वाईटी जर्नी आमच्यासोबत शेअर करायची असेल, तर वाट कसली बघताय आम्हाला कमेंट करा, किंवा मी एक नंबर देईल वरती, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला कळवा की जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुमचीही वाईटी जर्नी आम्ही शेअर करू। चला तर मंडळी बघूयात मी सोनालीच्या, सोनाली ताई आज आपल्यासोबत काय काय शेअर करतायत ते। नमस्कार, माझं नाव सोनाली पवार। मी लाईफमध्ये बरंच काही केलंय, थोडक्यात तुम्हाला माझ्याबद्दल माहिती सांगेन। वय वर्ष 21 मी तालुक्याच्या गावी राहिले, जे की माझं माहेर आहे नाशिकच्या पुढे सिन्नर। मी एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आली, माझे वडील शेतकरी होते आणि आहे, आणि मी लहानपणापासून सगळी शेतातली कामं केली आहे। निंदायला जाणं, खुरपणं, शेताला पाणी भरणं, शेतातली सगळी कामं मला करता येतात आणि ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे। 21 वय होईपर्यंत मी कुठेच बाहेर गेली नाही, कारण माझे आई वडील दोघंही तिथले होते म्हणून बाहेर जाण्याचा काही प्रश्नच आला नाही। लग्न करून मी पुण्यासारख्या शहरामध्ये गेले, पण 15 वर्ष मी फक्त हाऊस वाईफ म्हणूनच राहिले। तर हाऊस वाईफ हा काही साधा जॉब नाही, खूप सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, खूप सगळ्या जबाबदाऱ्या असतात, त्या आपल्याला पार पाडाव्या लागतात। तर त्या 15 वर्षामध्ये आम्ही अनेक ठिकाणी राहिलो, पुणे, हैदराबाद, नवापूर, कळवण, नाशिक अशा विविध ठिकाणी आम्ही राहिलो। पण मी फक्त चार भिंतीच्या घरातली जी कामं असतात ना, एका चूल आणि मूल, असंच माझं लाईफ होतं। वयाच्या 35 नंतर मी ब्युटी पेजंट मध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केली आणि फर्स्ट टाइम मी मिसेस नासिक या शो मध्ये पार्टिसिपेट केलं 2013 मध्ये। आणि त्यानंतर एका मागे एक मी मिसेस महाराष्ट्र, मिसेस इंडिया इंटरनॅशनल, जे की थायलंडला झाली होती स्पर्धा, त्यात पार्टिसिपेट केलं। त्यानंतर मी फेस ऑफ द इयरची पण विनर झाले 2017 मध्ये। सलमान खानचं जो वॉन्टेड मूव्ही आहे, सलमान खानच्या वॉन्टेड मूव्ही मध्ये काही सेकंडसाठी माझी झलक आहे। त्यानंतर श्रीमंत घरची सून ही जी मराठी सिरियल आहे, त्या सिरियलमध्ये पण एका एपिसोडमध्ये मी आहे। एक आयरणी मूवी हाईच मणी माय सोशल इश्यूवर बनला होता, शेतकऱ्याच्या आत्महत्येवर, त्या मूवीमध्ये मी पालकमंत्र्याचा रोल केलेला आहे। आणि अशी छोटी मोठी ऍक्टिंग मी केलेली आहे कारण मला त्याची आवड आहे। आता मागेच मी तमाशा वेब सिरीज मध्ये पण थोडीशी, त्यातही माझी झलक आहे, खूप असं नाही पण हो, थोडी बहुत मी ऍक्टिंग पण केलेली आहे। तर माझ्या जीवनामध्ये मी हाऊस वाईफ, मॉडल, ऍक्टर आणि आता युट्यूबर, हे सगळं मी माझ्या लाईफमध्ये केलेलं आहे। तर माझं युट्यूब चॅनल आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मी सोनाली। मी माझ्या चॅनलवर रेसिपीज, स्किन केअर, हेअर केअर,
मी बाहेर गेल्यानंतर ब्लॉग बनवते, त्याच्यानंतर आपला कुठला सण असतो, पूजा असते, त्याबद्दलची मला जी माहिती आहे ती मी तुमच्या सगळ्यांबरोबर माझ्या चॅनलवर मी शेअर करत असते. माझ्या चॅनलवर ह्या सगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. जोपर्यंत मुलं लहान होते, मी एक हाऊस वाईफ म्हणूनच घरामध्ये होते आणि माझ्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. मुलं जेव्हा मोठी होतात ना, मग त्यांना तेवढी आईची गरज नाही लागत, नाही का? ते त्यांच्या विश्वामध्ये हे होऊन जातात, त्यांच्या मागे अभ्यास, त्यांच्या बऱ्याच गोष्टी ते बिझी होऊन जातात आणि मग मुलांना एवढी आईची गरज नाही लागत. मुलं मोठी होऊन गेली आणि एवढ्या सगळ्या गोष्टी मी केल्या, एवढ्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेतला आणि हे सगळं करून घरामध्ये स्वस्थ बसायचं हे माझ्या बुद्धीला मान्य नव्हतं. मला असं वाटत होतं की आपण हे सगळं करण्यामध्ये बरंच नॉलेज आपल्याकडे जमा झालंय आणि आपण ते शेअर केलं पाहिजे. तर यूट्यूब हा एक असा प्लॅटफॉर्म मला वाटला की जिथे मी माझं नॉलेज जे आहे ते मी इतरांशी शेअर करू शकते. मग ते रेसिपी संदर्भात असेल, ब्युटी संदर्भात असेल, पेजंट संदर्भात असेल, इव्हन वेट लॉस विषयी सुद्धा, कारण मी स्वतः माझं बरंच वेट लॉस केलं होतं, तोही एक्सपिरियन्स माझ्याकडे असल्यामुळे मला वाटलं की हा एक छान असा प्लॅटफॉर्म आहे जिथे मी माझं नॉलेज इतरांशी शेअर करू शकेल. परमेश्वर कृपेने मला सगळ्या गोष्टी जरी मिळाल्या असल्या, पण मनामध्ये कुठेतरी ही खंत होती की मी पण काहीतरी करायला पाहिजे. समजा आपल्याला आपल्या पतीकडे किंवा आपल्या मुलांकडे मागून सगळ्या गोष्टी मिळत असला, पण कुठे ना कुठेतरी आपण स्वतः कमवलेले पैसे, पैशांमध्ये कुठली गोष्टी करणं आणि मिस्टरांकडे किंवा इतर कुणाकडे मागून एखादी गोष्ट करणं, त्याच्यामध्ये खूप फरक असतं. म्हणून मनामध्ये नेहमी कुठेतरी एक अशी हे असायची, सगळं असून सुद्धा काहीतरी कमतरता भासल्यासारखं, की नाही मी पण काहीतरी केलं पाहिजे, माझी स्वतःची पण एक आयडेंटिटी असली पाहिजे, की मी नुसती एक हाऊस वाईफच असं मला आयडेंटिटी नको होती. त्याचबरोबर मी हेही सांगते की हाऊस वाईफ काही साधा जॉब नाहीये, बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, पण मला अजून काहीतरी करण्याची इच्छा होती आणि ती माझी इच्छा शक्तीनेच मला भाग पाडलं की मला युट्यूब चॅनल सुरू करावा असं वाटलं. माझी जी मुलं आहेत ती खूप फूडी आहेत, त्यांना वेगवेगळ्या टाईपचं फूड खायला आवडतं आणि मग मी युट्यूबवर व्हिडिओ बघायची. मला वाटायचं की आपणही बऱ्याचशा चांगल्या गोष्टी करतो, महाराष्ट्रीयन फूड बनवतो, नॉनव्हेज असो, पुरणपोळी असो, खीरपुरी असो, आपल्यालाही खूप काही गोष्टी बनवता येतात आणि मग आपणही व्हिडिओ बनवून टाकले पाहिजे. तर मला असं वाटायला लागलं की मी स्वतःचा चॅनल सुरू करावं. तर तयारी अशी काही नाही, मी मुलांशी डिस्कस केलं की मला वाटतंय की मी चॅनल सुरू करावा, मिस्टरांशी केलं. माझी दोन मुलं आहेत, माझा 23 वर्षाचा मोठा मुलगा आहे ज्याचं सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, मुलाचं नाव प्रतीक आहे, आणि माझी मुलगी करीना, तिचं आता 12th कम्प्लीट झालं, आणि माझे मिस्टर प्रशांत पवार हे बिल्डर आहेत. आणि मग मी माझ्या कुटुंबाशी डिस्कस केलं तर त्या सगळ्यांनी मला पॉझिटिव्ह असा रिप्लाय आला त्यांच्याकडून. माझे मिस्टर खूप पॉझिटिव्ह आहे, मी लाईफमध्ये जे पण काही केलं त्यांच्या सपोर्टमुळेच करू शकली. तर कोणीच मला कुणाकडूनच असं निगेटिव्ह आन्सर नाही आलं. मी त्यांच्याशी डिस्कस केलं की मला वाटतं की मी पण युट्यूब चॅनल सुरू करावा आणि त्या सगळ्यांनी मला हो म्हटलं आणि मग मी ठरवलं की आपण आता आपलं युट्यूब चॅनल सुरू करू. खास अशी काही तयारी केली नाही, कारण मी स्वतः खूप कॉन्फिडंट पर्सन आहे, मी कॅमेरा शाय वगैरे बिलकुल नाही, त्याच्यामुळे मला माहित होतं की मी इझिली व्हिडिओ बनवू शकेल. आणि माझी फॅमिली पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह असल्यामुळेच मी लाईफमध्ये खूप काही करू शकले, त्याच्यामुळे मला असं कन्व्हिन्स करायला खूप काही मला इफर्ट्स घ्यावे लागले नाही. मला जे करण्याची इच्छा असते ते माझ्या मिस्टरांनी मला पहिल्यापासूनच करू दिलं आणि माझे मुलंही खूप सपोर्टिव्ह आहे. तर मला असं कुणाला खास असं कन्व्हिन्स नाही करायला लागलं, मी जसंच त्यांच्याशी डिस्कस केलं त्यांनी सगळ्यांनी मला हो असंच म्हटलं आणि मग मला अजूनच आत्मविश्वास माझा दृढ झाला की मी करू शकते असं. युट्यूबचं जे फॉर्मॅट आहे की तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर पाहिजे आणि 4000 तास वॉच टाईम पाहिजे, तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. म्हणजे काय? त्यानंतर तुम्हाला युट्यूबकडून पैसे मिळायला लागतात. मी असं बिलकुल म्हणणार नाही की मी टाइमपास करायचं म्हणून युट्यूब चॅनल सुरू केलं, असं बिलकुल नाही. युट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा माझा हेतू हा होता का मी स्वतः बिझी राहील. म्हणताना रिकाम डोकं सैतानचं घर, तर मला रिकाम बसायचं नव्हतं, मी स्वतः बिझी राहील आणि त्याचबरोबर मी यातून काहीतरी कमवेलही हे मला पहिल्यापासूनच माहीत होतं आणि मला कमवायचंच होते. मी टाइमपास म्हणून युट्यूब सुरू केलंच नव्हतं,
तर मग ते युट्यूबचं असं फॉर्मॅट असल्यामुळे रोज दिवसातून एकदा तरी किती सबस्क्रायबर झाले, वॉच टाइम किती झालाय, अनालिसिस मध्ये जाऊन मी हे चेक करतच होती. आणि कायम मला नेहमी असं वाटायचं की माझे कधी होतील 1000 सबस्क्रायबर आणि कधी माझा वॉच टाइम कम्प्लीट होईल, ही चिंता तर मला वाटायची. आणि मी ते दिवसातून एकदा तरी रोज रात्री चेक करायची की किती सबस्क्रायबर झाले आणि वॉच टाइम किती झालं. माझ्यासाठी माझं घर खूप महत्वाचं आहे, माझी फॅमिली खूप महत्वाचं आहे. आपण कुठली गोष्ट करतो तर आपण त्या गोष्टीला आपण 100% दिलेच पाहिजे, मध्ये कुठली गोष्ट असो. सेम युट्यूबलाही ते लागू पडतं. नो डाऊट की मी युट्यूबला 100% माझा देत होते, देते आणि देत राहील. परंतु ज्या चॅनल सुरू केल्यानंतर असं बिलकुल मी कधीच केलं नाही की मला व्हिडिओ शूट करायचा आहे तर मी घरातली जी माझी कामं आहे ती पुढे मागे टाकली, वेळेवर कुठलं केलं नाही आणि पहिलं माझं व्हिडिओ शूट केलं, असं मी बिलकुल केलं नाही. कारण मी तसं करूच शकत नाही. माझ्यासाठी माझं घर, माझी फॅमिली ही प्रायोरिटीला आहे. आणि सेकंडरी आहे की मला जी माझी हॉबी मला कम्प्लीट करायची आहे की मला युट्यूब चॅनल माझा व्हिडिओ टाकायचे वगैरे, तर ज्या माझी रोजची कामं आहेत ती सगळी आवरल्यानंतर, घरातली सगळी कामं आवरल्यानंतरच मग मी रेडी होऊन व्हिडिओ शूट करणं. ज्या वेळेस स्वयंपाकाची वेळ आहे त्यावेळेस स्वयंपाक, जेवणं झाल्यानंतर. हो, सुरुवातीला माझं झोपण्याचं टाईम खूप हे झालं, म्हणजे मी रात्री झोपण्याआधी काही झालं तरी माझा व्हिडिओ पूर्ण एडिट करून अपलोड, सगळे व्हिडिओचं सगळं काम करून मगच मी झोपायची. कारण मला माहीत असायचं की सकाळी मला खूप कामं असतात, मी सकाळी त्याच्यासाठी वेळ देऊ शकत नाही. म्हणून मग रात्री मला झोपायला 12-12 इव्हन कधी कधी 1 वाजला तरी पण मी झोपण्याआधीच माझं नेक्स्ट डेच्या व्हिडिओचं कम्प्लीट काम करून मगच मी झोपते. युट्यूबवर व्हिडिओ टाकायचं म्हणजे साधी गोष्ट नाही, खूप सगळं काम असतं त्याच्या मागे. जेव्हा कधी असं मी बघायची सबस्क्रायबर वाढणं एकदमच बंद होऊन जायचं, तेव्हा कधी कधी मी डिमोटिवेट व्हायची की मला वाटायचं काय हे होतील की नाही, कधी होतील, काय मी वेळ वाया घालवते. पण असं झाल्यानंतर मग मी परत विचार करायची की हे सोडून मी काय करणार आहे. असं पण मग कामात झाल्यानंतर रिकाम्या वेळेत मी टीव्ही बघेल, लोळेल, आराम करेल, त्याच्यापेक्षा समथिंग बेटर दॅन नथिंग. आपण प्रयत्न करत राहायचे, प्रयत्नार्थी परमेश्वर, माझा देवावर खूप विश्वास आहे. म्हणून मग मी स्वतःच स्वतःला मोटिवेट करायची की नाही, काहीतरी कर, रिकाम बसण्यापेक्षा आपण करत राहू, काय लागतंय आपल्याला, आपला वेळ तर टाइमपास होतोय आणि त्या निमित्ताने आपल्याला बरंच काही शिकायला मिळतंय. म्हणून मग मी स्वतःलाच परत मोटिवेट करायची. आणि मला जरी असं वाटलं सोडावा वगैरे, बंद करून द्यावा, आणि नेक्स्ट विचार लगेच मी असा करायची आणि मग माझं परत मी मोटिवेट व्हायची आणि अजून वेगवेगळ्या आयडियाज माझ्या डोक्यात यायच्या की आता आपण ह्या विषयावर करू, आता आपण ह्या विषयावर व्हिडिओ बनवू असं. युट्यूबवर वाईट अनुभव असा तर वाईट असा अनुभव नाही, पण सोशल मीडियावरही म्हटल्यावर आपल्याला सगळे चांगले कमेंट येतील असं नाही. परंतु आता मध्यंतरी मी गुरुचरित्राचं पारायण केलं आणि त्यावेळेस मला एक अनुभव आला, त्याच्यावरही मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यात मी क्लिअर कट तो व्हिडिओ दाखवला आहे आणि मी स्पष्टपणे सगळी माहिती दिली आहे. त्यानंतरही एका लेडीजने, फिमेलने असा कमेंट केला, वॉच टाइम वाढवण्यासाठी असं करता. तर ऑलरेडी माझं चॅनल जुलैमध्येच मॉनिटाईज झालं, सप्टेंबरमध्ये मला पहिलं पेमेंटही यायला सुरुवात झाली, तरी पण एका लेडीजने असा कमेंट केला, तर त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. कारण स्वामी समर्थांवर माझा खूप विश्वास आहे आणि ती व्यक्ती स्वामी समर्थांबद्दल बोलली की मी वॉच टाइम वाढवण्यासाठी असं करते वगैरे वगैरे, तर तो मला खूप वाईट, त्या बॅड कमेंटने मला खूप हर्ट केलं की असं कसं करू शकता बुवा असं. युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवण्यासाठी सपोर्ट तर मला मिस्टरांनी परवानगी तर दिली मला व्हिडिओसाठी, पण टू बी फ्रँक मला एडिटिंग वगैरे काही येत नव्हतं. तर माझ्या मुलांनी मला खूप सपोर्ट केला. आधी सुरुवातीचे 50 व्हिडिओ जे आहे, सुरुवातीला माझा मुलगा ते सगळं कॅमेरा ठेवणं, शूट करणं, एडिट करणं, अपलोड करणं, मी फक्त कॅमेऱ्या समोर बसून बोलायची, बाकी मी काहीच करत नव्हते. सुरुवातीला काही दिवस माझ्या मुलाने हे सगळं केलं, 50 व्हिडिओ मुलाने केले असतील, नंतर 51 व्हिडिओ मुलीने केले आणि मग नंतर तिने मला सगळं शिकवून दिलं, माझी मुलगी करीना. आणि मग आता माझ्या चॅनलवर 650 व्हिडिओ आहेत. तर तिने मला शिकवल्यानंतर मग मी स्वतःच सगळं करायला लागली, माझ्या चॅनलचं सगळं, म्हणजे सगळं मीच करते. पण हो, माझ्या मुलांनी मला खूप सपोर्ट केला. मला सुरुवातीला 0 नॉलेज होतं युट्यूब बद्दल, तर मला काही आयडिया नव्हती, पण माझ्या मुलांनी मला खूप सपोर्ट केला ह्या व्हिडिओ बनवणं, हे सगळं करण्यामध्ये. नवीन युट्यूबर्सला मी हेच सांगेल की जेव्हा आपण आपलं चॅनल सुरू करतो ना, सबस्क्रायबर वाढत नाहीये गोवा, वॉच टाइम वाढत नाहीये, बॅक स्टेप नाही घ्यायची, पॉझिटिव्ह राहायचं, कन्सिस्टन्सी गरजेची आहे.
तुम्ही व्हिडिओ टाकत राहिलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी चांगली असली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ शूट करतो, आपलं जे बोलणं आहे ते समोरच्याला व्यवस्थितपणे ऐकायला गेलं पाहिजे, तरच समोरच्या व्यक्तीला कळेल की आपण काय म्हणतो. आणि प्रत्येक व्हिडिओ बनवताना ज्या पण सब्जेक्टवर आपण बनवतोय, मग तुमचा रेसिपी चॅनल असेल, एंटरटेनिंग चॅनल असेल, किंवा ब्युटी चॅनल असेल, मेकअप असेल, इतर कुठला चॅनल असेल, तर ज्या पण विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवताय, व्हिडिओ मधून लोकांना काहीतरी घेण्यासारखं असलं पाहिजे. एंटरटेनमेंट असेल तर खरोखर तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत ते एंटरटेन झाले पाहिजे. जे पण तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय त्यातून तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना घेण्यासारखं, शिकण्यासारखं काहीतरी असलंच पाहिजे तुमच्या व्हिडिओत. ते तुमच्या चॅनलवर आल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे की हो, इथे काहीतरी घेण्यासारखं आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे, म्हणजे ते परत तुमच्या चॅनलवर नक्कीच येतील. प्रयत्न करत राहायचं. आपण आपले प्रयत्न करत असताना इतर कुणाला आपण नाव नाही ठेवलं पाहिजे की ही व्यक्ती अशी, ती व्यक्ती तशी. कुणामध्ये कमी नाही काढली पाहिजे. कुणाला कुणाकडेही बघताना, कुठल्याही क्रिएटरकडे बघताना किंवा कुणाकडेही बघताना त्याच्यामध्ये काय घेण्यासारखं आहे, काय चांगल्या गोष्टी आहे हेच बघितलं पाहिजे, असं मी म्हणेल नवीन युट्यूबर्सला. 1000 सबस्क्रायबर करायला मला 2 वर्ष लागले, पण मी पॉझिटिव्ह राहिले. मला कधी असं वाटलंय मी डिमोटिवेट झाले तरी परत मीच विचार करून स्वतःला मोटिवेट करायची, तर मोटिवेट राहिलं पाहिजे. आणि माझा चॅनल ग्रो करण्यासाठी मी नेहमी काहीतरी नवीन माझ्या चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओ अपलोड करत असते, तर नेहमी मी डिफरंट डिफरंट टाईपचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून त्यातून माझे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना काहीतरी घेण्यासारखं असेल, काहीतरी शिकण्यासारखं असेल, हाच माझा प्रयत्न असतो. आणि तेच प्रयत्न मी करत राहिली माझा चॅनल ग्रो करण्यासाठी. टॅगचा वापर करते मी, असे टॅग वापरते जे की व्हिडिओमध्ये आहे, जे की व्हिडिओशी रिलेट करता, असेच टॅग मी यूज करते. VN म्हणून ऍप आहे, त्या ऍपवर मी माझे व्हिडिओ एडिट करते. आधी सुरुवातीला मी फिल्मोरावर करत होती एडिट, सध्या मी VN वरून माझे व्हिडिओ सगळे एडिट करते आणि मला काही प्रॉब्लेम येत नाही VN वर एडिट करायला. चांगलं ऍप आहे, तुम्ही करू शकता. माझं युट्यूब कडून पहिलं पेमेंट सप्टेंबर 2021 आलं होतं आणि ते सॅमसंग गॅलेक्सी M52 मोबाईल घेऊ शकतो त्यात, इतकं ते पेमेंट आलं होतं. ते माझं फर्स्ट पेमेंट होतं आणि पहिल्यांदा मी जीवनामध्ये पैसे कमवले होते, म्हणून माझी अशी इच्छा होती. मी कमवलेल्या पैशांमध्ये मला माझी जी फॅमिली आहे, माझे मिस्टर आणि माझे दोन्ही मुलं, त्या तिघांसाठी मी शॉपिंग केली होती माझ्या पहिल्या पेमेंट मधून. आणि माझं जे युट्यूब चॅनल आहे मी सोनाली, माझ्या चॅनलवर मी सध्या रोज व्हिडिओ अपलोड करत असते. शक्यतो 12 करते, कधी मधी टाइम पुढे मागे होतो माझा, पण मी रोज 12 व्हिडिओ अपलोड करते. रेखा सरोदे च्या चॅनलचं नाव आहे जर्नी विथ रेखा. ऍक्च्युली त्यांनी मला इन्स्टावर DM केला होता की त्यांना माझा इंटरव्ह्यू पाहिजे त्यांच्या चॅनलसाठी. तशी मी काही खूप मोठी अशी युट्यूबर नाहीये, माझ्या चॅनलवर फक्त 12,500 सबस्क्रायबर आहे, तर तरी पण मी म्हटलं की रेखा सरोदे यांचा उद्देश चांगलाच आहे की माझ्या एक्सपिरियन्समधून कोणाला काहीतरी घ्यायला मिळेल, काहीतरी शिकण्यासारखं असेल, काही माझे एक्सपिरियन्स इतरांच्या कामं येतील, आणि त्यांचा हेतू चांगलाच होता. आणि मग मी म्हटलं जर खरोखर आपल्यापासून जर कोणाला काही फायदा होत असेल, घेण्यासारखं असेल, शिकण्यासारखं असेल, तर का नाही. आणि मी त्यांचा चॅनल बघितला छान, त्या बऱ्याच लोकांच्या त्यांच्या चॅनलवर असे इंटरव्ह्यू आहेत. आज जसा माझा व्हिडिओ टाकलाय त्यांनी, त्याचबरोबर त्या त्यांची लाईव्ह पण शेअर करत असता, रेसिपीज पण शेअर करत असता, तर छान वाटलं मला त्यांचा चॅनल, मला त्यांचे व्हिडिओ छान वाटले. आणि मग मीही हा व्हिडिओ शूट करून त्यांना पाठवला, जो की आज तुमच्यापर्यंत पोहोचला. तर रेखा सरोदे यांनाही मी थँक्यू म्हणेल आणि त्याचबरोबर त्यांचे जे व्ह्यूअर्स आहात तुम्ही सगळे जे मला आत्ता बघतायत, तुम्हाला सगळ्यांना मी हीच विनंती करेल की माझा जो युट्यूब चॅनल आहे मी सोनाली, माझ्या चॅनलला जरूर भेट द्या. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर रेखाताईंच्याही चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.